शिवसेनेने राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकारमध्ये बसले, त्यामुळे हिंदुत्वाची जी मतं त्यांच्याकडे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांमुळे होती ती काँग्रेस बरोबर गेल्यानंतर जी हलायला लागली आहे ती भारतीय जनता पार्टीकडे वळवणं हे एक टार्गेट स्वाभाविकपणे आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्य समितीमध्ये स्वाभाविकपणे आलेल्या कार्यकर्त्यांसमोर आता जे लक्ष आहे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना एकच टार्गेट मला वाटतं आता जे दिसतंय त्यात 2014 ला ज्यावेळी सगळे पक्ष वेगवेगळे लढले ते भारतीय जनता पक्षाला 28% मतं पडली, शिवसेनेला 19 पडली, काँग्रेसला 18% मत होती आणि एनसीपीला 17% होती। तर हे भाजपला जे 28% मतं आहेत शिवसेनेने राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकारमध्ये बसले, त्यामुळे हिंदुत्वाची जी मतं त्यांच्याकडे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांमुळे होती ती काँग्रेस बरोबर गेल्यानंतर जी हलायला लागली आहे ती भारतीय जनता पार्टीकडे वळवणं हे एक टार्गेट स्वाभाविकपणे आहे। त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे गरीब कल्याणाचे विषय मार्गी लावत आहेत त्यामुळे परंपरेने काँग्रेस किंवा काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे जी असणारी मतं होती तीही काही मतं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे वळवणं असं 28 वरून 45 ते 50% भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कसा जाईल मला वाटतं हे सगळ्यात मोठं लक्ष महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांसमोर आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी नियोजन या बैठकीपासून सुरू केलं आहे असं मला वाटतं आणि यात ते यशस्वी होतील ही पण मला खात्री आहे। धन्यवाद। भाजपचे अनेक भागांमध्ये लोकसभेला उमेदवार टिकू देऊ शकले नाही तर संघाविषयी काही वेगळा प्लॅन आखण्यात आलेला आहे का? मला वाटतं लोकसभा प्रवास योजनेच्या केंद्राच्या योजनेत महाराष्ट्रातले जे वेगवेगळे मतदारसंघ घेतलेले आहेत त्यावर विशेष लक्ष हे स्वाभाविकपणे दिलं जाईल आणि त्यामुळे ती संख्या भारतीय जनता पार्टीची या लोकसभेला वाढवली जाईल हे नक्की। मिशन 45 जे आहे जे आधीपासून आहे त्यासाठीची काय तयारी? मला असं वाटतं प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब सविस्तर कार्यकारिणी नंतर बोलतील आणि त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर येतील। खूप खूप धन्यवाद। हिंदी में हिंदी में एक एक विनोद सर एक आप यहां पर विनोद सर हिंदी में जानना हिंदी में भाजपा आपला विस्तार हा इतर पक्षातल्या नेत्यांना घेऊन करणार आहे का विकासावर करणार? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला आपली मतं 28 वरून 50% न्यायची आहेत, त्यासाठी ज्या पद्धतीने मतदार भारतीय जनता पार्टीकडे माननीय मोदी साहेब असतील देवेंद्रजी असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणार आहे त्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।